या शिक्षक सगळ्यांनी या शिक्षक गुरुजींनी या संग्रहामध्ये या प्रदर्शनामध्ये काय ठेवलंय सगळ्यांनी पुढे या मुली पुढे या तुम्ही या तुम्हाला मुलींना सांगायचं आहे कन्वे करायचं या ओके जे इथं थांबणार आहेत ते आधी त्यांनी लक्ष द्या या संग्रहामध्ये एकूण काय ठेवलेलं आहे काय आपल्याला बघायचं आहे त्या सगळ्यांची सुरुवातीला माहिती इथं आहे की काय काय साहित्य या ठिकाणी आहे त्याची थोडीशी माहिती आणि हे सगळं संग्रह बघितल्याच्या नंतर एपीजे अब्दुल कलाम साहेब आमच्या इथं आले होते त्यांना काय वाटलं आमचं म्युझियम बघून सुद्धा ते सुद्धा त्यांनी इथं लिहिले त्यांचं पत्र आहे एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं ते शेवटचा पॅरेग्राफ हा आमच्या संग्रहालयाच्या संदर्भात आहे एकूण या संग्रहामध्ये जी माहिती ठेवली तर त्याबद्दलचं थोडंसं इथं आपल्याला वाचता येतं त्याच्यामध्ये वाचता येतं इथेही त्याची थोडीशी माहिती आहे आणि त्या संदर्भात लिखाण जे केलंय एकूण जी मी काही 15 पुस्तकं लिहिली त्यातली 4 पुस्तके इथं ठेवलेली आहेत बाकी या सगळ्यांची सुरुवात आपण पुरातत्वीय साहित्यापासून या बदलन करतोय की जेव्हा पुरातत्वीय साहित्य आपल्याला मिळतं तेव्हा ते साहित्य मिळाल्याच्या नंतर त्याचं उत्खनन नेमकं म्हणजे केलं जातं म्हणजे नेमकं काय होतं कशा पद्धतीने उत्खनन करायचं साहित्य काय मिळतं तर त्याचे त्यावेळेला गव्हर्नमेंटने उत्खनन करताना काढलेले हे सगळे ओरिजिनल फोटोग्राफ्स आहेत त्यावेळेला तयार केलेले अल्बम सुद्धा आहेत हे त्या काळातले अल्बम आहेत आता आजकाल आपण जे अल्बम करतो तसे अल्बम त्या काळामध्ये नव्हते हे त्या काळातले सगळे अल्बम आहेत आणि कागदामध्ये तयार केलेले हे अल्बम त्याचबरोबर त्यावेळेच्या IAS ऑफिसरांनी लिहिलेल्या त्यांच्या दैनंदिनी डायऱ्या त्याला IAS ऑफिसर होते वसंत कुमार बाबा VK बाबा IAS आणि ही त्यांनी 26/4/1960 सबमिट केलेली त्यांची डायरी आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी कुणा कुणाला हे सगळे केलंय रोज काय काम केलं किती उत्खनन झालं हे सगळ्यांचा हा डिटेल रिपोर्ट आहे तर साहित्य खरं म्हणजे हे पुरातत्वीय साहित्य पण मी आणायला पाहिजे होतं 4,758 वस्तू परंतु पुरातत्वीय साहित्य आणणं इतकं सोपं नाही आणि आणल्यानंतर त्याचं एक्झिबिट हे लगेच काढून असं लगेच नाही करतात कारण त्याला खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित शांतपणाने सगळं मांडावं लागतं आणि हे साहित्य शोधत असताना जगातला सगळ्यात मोठा शिलालेख आम्हाला पिंपळगाव हरेश्वरला मिळाला त्याची बातमी आणि त्या ताम्रपटांची बाकी इतर साहित्यांची माहिती याच्यामध्ये सुद्धा काही वस्तू आपण ठेवलेल्या आहेत परंतु हे उघडायचं नाही उघडून कुणाला दाखवायचं नाही याच्यामध्ये काही वस्तू आहेत खरं म्हणजे ही छोटीशी शर्टांची बटणं आहेत शर्टची बटणं आपली साधी परंतु या बटणांचं इंडिया बुक रेकॉर्ड लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली 86,000 प्रकारची बटणं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट तुमच्या समोर ठेवलेलं आहे तिथं तर हे करणारा कोण आहे हे मी नाही आहे हे करणारा आमच्या इथला एक सायकलचं दुरुस्तीचं दुकान असलेला एक सामान्य दामोदर इंगळे नावाचा माणूस आहे म्हणजे ज्याच्या घरात आधी फक्त सायकल दुरुस्तीचं काम तो करतो पण जगातल्या सगळ्यात मोठ्या रेकॉर्डमध्ये ज्या माणसाच्या नावाची नोंद आहे तर आपल्या संग्रहासोबतच आपण इतरांचं पण हे करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण त्या माणसाने इतक्या कष्टाने सगळं केलेलं आहे त्याचबरोबर या सगळ्या साहित्यांचा अभ्यास सुरुवात कुठून झाली आम्ही भारतीय लोकांनी आमच्या साहित्याचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने कधी करण्याची सुरुवात केली नाही परंतु ब्रिटिशांनी मात्र अतिशय सिस्टमॅटिकली या देशातल्या ICS ऑफिसरांना ट्रेनिंग देण्यासाठी त्या काळामध्ये त्यांनी पिक्टोरियल क्वार्टरली एज्युकेशन नावाचं हे प्रकाशित करायला सुरुवात केली ISB 1885 पासून याची सुरुवात झाली होती आणि साधारणतः 1946 पर्यंत हे सुरू होतं इथं आपल्याला वाचता येतं पिक्टोरियल क्वार्टरली एज्युकेशन 1933 आणि हाऊ पीपल लिव्ड 400 इयर्स एगो 400 वर्षापूर्वी लोक कसे जगत होते त्याच्यामध्ये आहे दुसरं एक एक्झाम्पल आपल्याकडे इथं आहे आपण समोर ठेवलेलं उघडून अ सिटी स्टोरी 2000 इयर्स ऑफ चेंज 2000 वर्षापासून गावं कशी बदलत गेली अगदी नदीच्या काठावरती छोटीशी घरं होती त्यानंतर तटबंदी आली त्यानंतर थोडासा व्यापार सुरू झाला मग हा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू झाला मग शहरं परत वाढत गेली त्यानंतर तर म्हणजे 100 वर्षापूर्वी द सिटी ऑफ टुडे म्हणजे 100 वर्षापूर्वी म्हणजे छोटस पहिलं विमान आलं तर तोपर्यंतचा हा प्रवास फ्रॉम अँसेंट ब्रिटिश सेटलमेंट टू मॉडर्न इंडस्ट्रियल सिटी म्हणजे इतक्या व्यवस्थित पद्धतीने ब्रिटिशांनी हे सगळं त्यांच्या ICS ऑफिसरांना ट्रेनिंग देण्यासाठी आणलं पिक्चर भारत कसा होता पूर्वी ते आले त्यावेळेला आणि नंतर कसं झालं तर त्याची सुद्धा दृश्य त्या काळातली वाराणसी असेल हैदराबादचं चारमिनार असेल त्याची दृश्य आहेत द एम्पायर इन द पिक्चर्स नावाची ती सिरीज होती खरं म्हणजे केवळ अशा पद्धतीची 250 त्यावेळेची मासिकं आपल्याकडे आहेत आणि आपल्याला सुद्धा आपल्या साधनांचा अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास आपल्या परिसराचा तुमच्या आजूबाजूला राहत असलेली समजा जर कुणी तुमच्या बाजूला चांगली कला आहे आर्ट आहे तर त्याची कला सुद्धा तुम्ही जगासमोर आणली पाहिजे ना त्याच्यासाठी काय कराल तर कला करत असताना त्याचं व्हिडिओग्राफी कराल त्याचं डॉक्युमेंटेशन कराल त्याच्यावरती पेपर लिहाल त्याचे फोटो काढाल आम्ही आमच्या परिसरातल्या माणसांचे चांगले गुण जगासमोर आणले पाहिजेत तर आम्ही खरं म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या परिसराचा त्याच्यानंतर आमच्या प्रदेशाचा आमच्या राष्ट्राचा इतिहास जगासमोर आणू शकतो नाही तर फक्त वाईटच गोष्टी बाहेरतील चांगल्या आहेत तिथंच कधी काळी संपून जाते
यानंतर वेगवेगळ्या कालखंडातली जी नाणी आहेत सम्राट अशोकाच्या काळापासून ते अगदी आधुनिक कालखंडापर्यंतची ती नाणी आपल्याला बघायला मिळतात. नाणी सापडतात म्हणजे जुन्या काळातले पैसे सापडतात तेव्हा ते अशा अवस्थेमध्ये असतात, या स्थितीमध्ये असतात. म्हणजे ज्यावेळेला ते सापडतात त्यावेळेला अतिशय खराब ते दिसतात. मग याला वेगळ्या प्रक्रियेमधनं जावं लागतं, याचं क्लिनिंग करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागतो. पहिली स्टेप वापरतो त्यावेळेला हे अशा पद्धतीचं दिसतं. त्याच्यानंतर मग सेकंड स्टेप आपण वापरतो त्यावेळेला याच्यामध्ये आपण याचे वेगळे हे असतात, त्यामध्ये आपण त्याला टाकतो आणि नंतर या शीटमध्ये ते टाकतो. ही नाणी जी आहे ही पंचमार्कड नाणी आहेत सम्राट अशोकाच्या काळापासून. त्याच्यानंतर इथं सातवाहनांची नाणी आहेत, गौतमीपुत्र सातकर्णी आणि बाकी सगळ्या सातकर्ण्यांची नाणी आहेत. त्यानंतर मग अगदी नंतरच्या कालखंडातली, मग ती अगदी सल्तनत पिरियड असेल किंवा मध्ययुगीन कालखंडातली नाणी असतील, इकडे सगळी मध्ययुगीन कालखंडातली आहेत. ही तर इसवी सन 1000 आणि त्याच्या पुढं इथून ही सगळी अगदी 16व्या शतकातली 17व्या शतकातली, त्यानंतर मग इकडं त्याच्यानंतरच्या कालखंडातली नाणी आहेत अगदी 18व्या 19व्या शतकातली. आणि आता आपण जी वापरतो ती नाणी 5 रुपये 10 रुपये 1 रुपये 2 रुपयाची नाणी आहेत. परंतु याचं वैशिष्ट्य काय, या प्रत्येक नाण्यांवरती चित्र वेगळं आहे. याला स्मृती नाणी असं म्हटलं जातं, कमेमोरेटिव्ह कॉइन्स. तर ही स्मृती नाणी आहेत म्हणजे प्रत्येक नाण्यांवरती वेगळं चित्र आहे. यामध्ये एक वस्तू अशी आहे की हा सगळा संग्रह ज्यावेळेला बघण्यासाठी आपल्या पुण्याच्या पहिला पोलीस कमिशनर मीरा बोरवणकर ज्यावेळेला आले होते, मीरा बोरवणकर मॅडम, तेव्हा त्यांच्या वडिलांना मिळालेलं पहिल्या महायुद्धातलं सिव्हिल वॉर क्रॉस त्यांनी गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. तर हे ते सिव्हिल वॉर क्रॉस आहे, माग आपल्याला लिहिलेलं वाचता येतं, हे त्यांच्या वडिलांना मिळालेलं होतं. त्यानंतर ह्या नाण्यांचा अभ्यास कसा करायचा, या नाण्यांमधनं काय मिळतं, मी मुद्दाम काही पुस्तकं पण ठेवलेली आहेत, या पुस्तकांमधनं याचा आपल्याला अभ्यास करता येतो. खूप चांगलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फोटोग्राफ सगळं सगळी माहिती मिळते. कारण नाणी जमा करण्याचा छंद असतो, परंतु नाण्यांचा अभ्यास कसा करायचा, एनबीटीचं एक पुस्तक आहे नॅशनल बुक ट्रस्टचं, केवळ 80 रुपयाला मिळतं, त्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास करता येतो. आणि नाण्यांच्या माध्यमातून संस्कृतींचा अभ्यास करता येतो हे डॉक्टर दिलीप बलसेकर, महाराष्ट्र स्टेट गॅझेट यांचे डायरेक्टर आणि नाणकशास्त्राचे खूप चांगले अभ्यासक, त्यांनी त्याची मांडणी केली होती आमच्या इथं, आम्ही त्याचा प्रोग्राम ठेवला होता. त्यानंतर आपल्या देशामध्ये जेव्हा कागद नव्हता तेव्हा ताडाच्या झाडाच्या पानांवर ग्रंथ लिहिले जायचे. हे ग्रंथ दोन्ही बाजूला लिहिले असतात. कृपया आपसात बोलू नका, समोर लक्ष द्या, कृपया आपसात बोलू नका, दोन्ही लक्ष द्या. हे ताडाच्या झाडाच्या पानांवर लिहिलेले ग्रंथ आहे, दोन्ही बाजूला याच्यावरती लिखाण करता येतं. हातात घ्यायचं नाही याचं कारण आहे, याच्यावरती सिट्रेनिला ऑइल आणि लेमन ग्रास ऑइल टाकलेलं असतं, जे तुम्ही हात लावाल आणि जर चुकून डोळ्याला हात लागला तर कुठलाही डॉक्टर नीट नाही करू शकणार, बिकॉज इट इज ऍसिड आणि मग तो मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे हात लावायचा नाही आणि हात चुकून हात लागला तर डोळ्याला हात लागू द्यायचा नाही. याच्यावरती लिखाण जे केलं जायचं तर त्याची भाषा आणि लिपी जी आहे त्या नंदीनागरी लिपी, ग्रंथालिपी आणि त्याच्यानंतर पुन्हा भाषा जी आहे ती संस्कृत आहे. स्क्रिप्ट ज्या आहेत त्या नंदीनागरी आणि ग्रंथा स्क्रिप्ट आहेत. तेलुगू प्लस कन्नड ज्याला येतं आणि संस्कृत ज्याला येतं तो हे वाचू शकतो. तर अशा पद्धतीनं ताराच्या झाडाच्या पानांवर लिहिलेले ग्रंथ आहेत. याच्यामध्ये आयुर्वेद म्हणजे मी जे सांगितलं ब्रेन सर्जरीच्या संदर्भात आहेत, मेंदूचं ऑपरेशन करण्याच्या संदर्भातले सुद्धा ग्रंथ आहेत. केवळ ग्रंथांचं लिखाणच केलं जायचं असं नाही तर या ताडाच्या झाडाच्या पानांवरती, ही पानं आहेत वेगळी पानं आहेत, या पानांवरती विष्णूच्या मत्स्यावताराचं सुद्धा एक कोरलेलं आहे, चित्र कोरलेलं आहे. म्हणजे बघा किती आर्टिस्टिक स्टाईल होती, जसं हे विष्णूचा मत्स्यावतार कोरलाय त्याच पद्धतीनं याच्यावरती आपल्याला बघता येईल. हे एक पेंटिंग आहे, ऍक्च्युली हे तीन ताडाची पानं आहेत, जी झाडाची पानं आहेत, फर्स्ट सेकंड आणि थर्ड असं बघितलं तर कळेल की तीन पानं आहेत ऍक्च्युली. आणि तीन पानांना एकत्रित करून इतकं सुंदर पेंटिंग केले. ओरिसा मधल्या मुली, ओरिसा राज्यातल्या मुली आजही हे काम करतायत आणि याच्यातनं ते आजही पैसा कमवत आहेत. ही मागची फ्रेम आम्ही नंतर हे केली, परंतु सांगण्याचा उद्देश आहे 1000 वर्षाच्या पूर्वी देशात कागद नव्हता तेव्हा सुरुवात झाली, आजही तिथल्या मुलींनी ही परंपरा जोपासलेली आहे. आमच्याकडे मात्र आता हे सगळं जवळपास बंद झालेलं आहे. आणि हे करण्यासाठी म्हणजे एक एक क्लिफ, आता हे एक पेंटिंग तयार केले, या पेंटिंगला किती रुपये मिळतात भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, याला साधारणतः 100, 200, 300 रुपये मिळतात, पण परदेशामध्ये याला कमीत कमी मिनिमम 1000 रुपयाच्या वरती पैसे मिळतात. सांगण्याचा उद्देश आहे की ही कला आपण पण जोपासली पाहिजे. त्यानंतर जसं ताडाच्या पानांवरची पेंटिंग आहे तशी ही कागदावरची पेंटिंग आहे, परंतु ही पोस्ट कार्डच्या संदर्भातली पेंटिंग आहे, मिनिएचर पेंटिंग असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं मुस्लिम मुलींनी 16व्या शतकामध्ये आपण जे वॉलपेपर तयार करतो आता त्या पद्धतीने तयार केलेले वॉलपेपर आहेत. याचं वैशिष्ट्य असं आहे याच्यावरचा रंग जो वापरलेला आहे तो नॅचरल कलर आज सुद्धा तितकाच सुंदर आहे. थोडासा असा करून बघितला की लक्षात येतो किती फ्रेशनेस त्याच्यामध्ये आहे. तर ते लिखाण आणि दोन्ही बाजूला पुराणातल्या आहेत खरं म्हणजे या, तर हे दोन्ही बाजूला कोरलेले आहेत, दोन्ही बाजूला लिहिले. हा मधला सगळा भाग नंतर वापरलेला आहे प्रिझर्वेशन साठी. त्यानंतर मी जे बोलत होतो ताजमहाल आपल्या सगळ्या जगाला माहित आहे, पण ताजमहालाचा एकमेव असतं लिखित एक शहेनशहाने बनवा की हसी ताजमहल.
तर हे ताजमहालाचं ते हस्तलिखित आहे आणि त्याची पेजेस आहेत जे आम्ही जपानी टिश्यू पेपर मध्ये लॅमिनेट केलेत. याच्या आधी याला आम्ही काही वेगळ्या प्रक्रिया करतो. त्याच्यामधला जे खराब झालेला भाग असतो तो आम्ही आधी काढून टाकतो. त्यासाठी मॅग्नेशियम बायकार्बोनेटची पावडर आणि सगळं आम्ही वापरतो. डिस्टिल वॉटर, सेल्युलोज पावडर, मिथिल सेल्युलोज पावडरचा वापर करून आम्ही ते करतो. याच्यात दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हे जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की ताजमहल बनवण्यासाठी त्या काळातल्या मजुरांना किती आणि किती पैसे मजुरी दिले जायची, कुठल्या भागाचं काम कोणी केलं हे सुद्धा सगळं लिहिलेलं आहे. याच्यावरचं पुस्तक लवकरच बाजारामध्ये येईल. त्यानंतर तारीख दख्खन नावाचं एक हस्तलिखित आपल्या समोर आहे. अहमदनगरचा इतिहास सुद्धा ज्याच्यामध्ये तुम्हाला सहज रीतीनं अभ्यासाला मिळतो. 1729 हे प्रकाशित झालेलं आहे, म्हणजे प्रकाशित सॉरी लिहिलेलं आहे हफीजुद्दीन अहमद यांनी लिहिलेला. आणि हे सगळी दस्तऐवज आम्ही डिजिटाईज करून अभ्यासक्रमाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आता आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या मुलांसाठी आणलंय. कदाचित दुसरीकडे स्प्रेड होईल हे आमचे कौस्तुभ देवगावकर आहेत की ज्यांनी सांगितल्यामुळे या कमिटीचा मी प्रमुख म्हणून हे सगळं काम करत होतो. आणि हा डिजिटल अभ्यासक्रम आम्ही तयार केला. राज्यातली सगळ्यात मोठी ई लायब्ररी आम्ही त्यावेळेला तयार केली होती, परंतु आता ही भारतातली सगळ्यात मोठी डिजिटल लायब्ररी. 3 कोटी पानांचा आम्ही डिजिटल डाटा तयार केलाय. 28 लाख पेजेस नेटवरती आता अवेलेबल आहेत, आपण बघू शकता म्युझियम्स हेरिटेज.com वर. सोन्याच्या शाईनं लिहिलेल्या कुराणाच्या ज्या काही दुर्मिळ प्रती आहेत त्यातली एक कुराणाची प्रत आपल्या समोर इथं आहे. त्याला कोणी काढून बघू नये कारण त्याची पानं फार रजायला आहेत आणि याचं प्रिझर्वेशनची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. तर या सोन्याच्या शाईनं लिहिलेला कुराण त्याची माहिती जे जे काही तुम्ही समोर ठेवलं ते सगळं वाचायला इथं आहे, म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. कोणी आलं तरी त्याला सांगू शकता याच्यावरती लिहिलेलं आहे सर, कृपया वाचून घ्याल. फक्त असं काढून कुणाला पानं पलटू द्यायचे नाही एवढं लक्षात ठेवाल. त्यानंतर शिवाजी महाराजांबद्दलचं भारतातलं पहिलं हस्तलिखित हे आपल्या समोर आहे, जसं बाबासाहेब पुरंदरेंनी त्याच्या ह्याच्यामध्ये माझ्याबद्दल लिहिलेलंही आहे. हे हस्तलिखित आहे ही त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आहे. शिवाजी महाराजांचा सर्वात जुना ग्रंथ जळगावमध्ये आणि त्याबद्दलची माहिती. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेलं शेवटचं पत्र तेही आपल्या समोर आहे. हे पत्र शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं शेवटचं 272 क्रमांकाचं पत्र. पत्र ओरिजिनल कसं ओळखायचं, इनाम कमिशनचा ग्रँट आहे, त्याच्यावरती मुद्रा आहे. श्री शिवाजी ब्रह्म श्रीनिधान त्र्यंबक सुत मोरेश्वर मुख्य प्रधान मर्यादेयम विराजते. माणूस मर्यादेनं शोभून दिसतो म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणलं गेलं होतं. आणि जे शिवाजी महाराजांनी पण आपलं आयुष्यभर पाळलं. आणि त्याचबरोबर दरबारच्या कामकाजासाठी अनेक कागदपत्र मोडीमध्ये केली की त्या दरबारी कामकाजासाठीचं रजिस्टर आहे. खरं म्हणजे ऍक्च्युली औरंगजेबाची 29 फरमानं मोडीत बनवलेली आहेत. त्यानंतर या बाजूला आयुर्वेदाची हस्तलिखित आहेत. ही सगळी साधारणतः 13व्या 14व्या शतकापासूनची हस्तलिखित आहेत. कोणी लिहिलं, काय लिहिलं हे वेगळ्या ठिकाणी त्याची नावं लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर इथं वाचता येतं. त्यानंतर हे कोणी लिहिलं केव्हा तेही आपल्याला शेवटी वाचता येतं. या ठिकाणी 1717 लिहिलं हे इथं वाचता येतं. ग्रंथांची नावं समोर वाचता येतात. हे हस्तलिखित जे आहे आपल्या समोर हे ऋग्वेद आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे वेदांमधला सगळ्यात पहिला वेद हा ऋग्वेद आहे. हे ऋग्वेदाची हस्तलिखित प्रत आहे. आणि या सगळ्या ग्रंथांचं वैशिष्ट्य की अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळं लिखाण त्यांनी केलं आहे. अशी टोटल 15,000 हस्तलिखित आहेत, ज्यातली थोडीशी 15 पण इथं आपण आणलेली नाही आहेत. त्यानंतर ही कागदपत्र कसं प्रिझर्व्ह करायचं जपानी टिश्यू पेपर मध्ये, तसं शिफॉन नावाच्या कपड्यामध्ये. कृपा करून सगळ्यांनी आधी इकडे लक्ष द्या, आपसात बोलू नका. शिफॉन नावाच्या कपड्यामध्ये हे सगळं लॅमिनेट केलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही याचा झेरॉक्स काढू शकता आणि गरज पडेल त्याला फक्त धागा काढला याच्यातलं पेज बाहेर काढू शकता. याचं लाईफ आहे 400 वर्ष. हे 400 वर्ष असंच प्रिझर्व राहतं. या पद्धतीने आम्ही हे डिजिटाईज केले. टाईम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी प्रकाशित केली होती की डिजिटायझेशन बनते दुवा. त्यावेळेला मी आयुर्वेदाचं आरोग्य मंत्रालयाचं काम करत होतं तेव्हा त्यांनी हे केली. केंद्रीय आरोग्य खात्याची माहिती बोबडे यांनी दिली असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला. त्यानंतर पोस्टल स्टॅम्प्स. आपल्याला कुणाला पोस्टाची तिकीटं जमा करायची आवड असेल, आपल्या आजूबाजूला कोणी छोटी मुलं करत असतील, तर एक छोटंसं फार सुंदर पुस्तक आहे रोमांस ऑफ पोस्टल स्टॅम्प्स नावाचं. आता हे पुस्तक बाजारात मी 33-40 रुपयाला. याच्यामध्ये स्टॅम्प्स जमा कशी करायची, त्याचं काय करायचं, कसं प्रिझर्व्ह करायचं तेही लिहिलेलं आहे. आपल्यात सगळ्यात पहिल्यांदा जी पोस्टाची तिकीट होती 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, 4 पैसा, 5 पैसे, 8 पैसे, 10 पैसे, 13 पैसे, ही सगळी 1 पैशापासूनची पोस्टल स्टॅम्प्स आहेत. आणि बोनस तिकीट म्हणून जी तिकीटं प्रकाशित केली जायची ती तिकीटं पण 3 पैशाची तिकीट आहे. त्यानंतर पुन्हा वेगळ्या प्रकारची पोस्टल स्टॅम्प्स मग ती आपल्याला इथे बघता येतात. तर अशा पद्धतीची टोटल भारताची आणि भारताच्या बाहेरल्या 139 देशांची 22,000 पोस्टल स्टॅम्प्स आहेत. मी आणलेल्यापैकी इथं फक्त 100 जास्तीत जास्त 100 शीट मांडल्या असतील, बाकी माझ्या फाईलमध्ये मी बाकी खाली ज्या बॅगा ठेवल्यात त्याच्यामध्ये मी ठेवलेला आहे. तर त्यानंतर इथं वेगळ्या व्यक्तींची पर्सनॅलिटीज, त्यानंतर ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं अशा सगळ्या लोकांची तिकीट आहेत. त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्प करायचे पहिले, हे सगळे इंडियन पोस्टल स्टॅम्प आहेत. या बाजूला विदेशी पोस्टल स्टॅम्प आहेत, यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग, घाना,
त्यानंतर पुढा सौदी अरब पाकिस्तान युरोपातल्या वेगळ्या देशांची अशी वेगळी सोसायटी येत आहे. इथपर्यंत ही सोसायटी तिकडे ठेवले. त्यानंतर इथून वेगळ्या देशातल्या नोटा आहेत. हा नंबर विचारतो कृपया आपला बोलू नका. हा जसं मी आपलं मागे सांगितलं की मीरा बोरवणकर मॅडमनी तो मेडल त्यांचं दिलं, तसं एका मुलीनं या सगळ्याला भेट दिला तर $50 नोट मला दिली होती. मी मुद्दाम तिच्या व्हिजिटिंग कार्डासोबत ठेवलेला आहे. कारण का सांगतोय मी, कारण संग्रह बघितल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा काहीतरी करावं असं वाटणं, दिस इज व्हॉट या संग्रहाचं उद्दिष्ट आहे. कारण आम्ही कुठलंही मानधन घेत नाही, एक रुपया मानधन घेत नाही, पण तुम्ही तुमच्या घरी जरी एखादी नाणं जमवलं, त्याचं प्रिझर्वेशन केलं आणि ते जर समजा बाकी संशोधकांसमोर आणलं तरी खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाचंही झालं. वेगळ्या नोटा, भारतीय नोटा, त्या नोटांचंही ठेवलेलं इथं. त्यानंतर बॉन्ड प्रकाशित करण्यासाठी शासनानं जे वेगळे हे केले असतात, तर हे 5 रुपयाचा बॉन्ड आहे 1960 काढलेला, ते मी मुद्दाम ठेवले कारण आपल्याला काही बघायला मिळत नाही, त्यामुळे ठेवलेलं आहे. 46,000 बॉन्ड्स त्यावेळेला गव्हर्नमेंटनं काढले होते ते बॉन्ड आहेत. आणि मग कोणकोणत्या देशांच्या नोटा आहेत त्याची इथं यादी आहे. त्या नोटा आपल्या समोर आहेत. खरं म्हणजे ओरिजिनल नोटा जर मी काढल्या असत्या तर त्या मॅक्झिमम चोरीला गेल्या असत्या, कारण माझ्या 11 देशांच्या नाणी आणि नोटा तर चोरीला गेले. त्यामुळं थोडंसं काळजी घ्यावी लागते. इथं शेवटचा टप्पा ठेवला गांधी रिसर्च फाउंडेशनचे. आपल्याकडे जे गांधीचं दुर्बीण कलेक्शन आहे, जे काही दुर्बीण फोटोग्राफ आहेत गांधीची, अशी आपल्याकडे 15,000 फोटोग्राफ आहेत. 7,000 गांधीची आहेत, बाकीची 7,000 ही वेगळ्या लोकांची आहेत गांधींच्या सोबतच्या. त्याच्यात गांधींचा जन्म जिथं झाला त्या ठिकाण, गांधीच्या ठिकाणी शिकले ती शाळा, त्यानंतर गांधी म्हणजे गांधी आणि कृष्णामध्ये गेले फोटो, गांधीजींना सायकल चालवताना तुम्ही बघितले का? बघता येतं तुम्हाला गांधीची सायकल चालवताना. आणि गांधीजी जसा आज रेड क्रॉस सोसायटी काम करते तसं गांधीजी युद्धात सहभाग घेतला होता 2 युद्धामध्ये, आणि जखमी सैनिकांच्या सेवेचं काम केलं होतं, त्यांना मिळालेले मेडल आणि त्यांच्या सेवा कार्यातलं ज्या व्यक्तींची सेवा केल्याचे ते दृश्य, आणि गांधींच्या एकूण आयुष्यात गांधींचं स्माईल बघ अशी ती मोकळे होणार असायचे गांधीजी एकदम प्रसन्न ते दृश्य. आणि गांधींचे अंतिम क्षण इथे आपल्याला बघायला मिळतात. माणूस शरीराने संपला पण विचाराने आणि मनाने कधी संपत नाही, मूल्याने कधी संपत नाही. जोपर्यंत हिंसा या जगात आहे तोपर्यंत अहिंसेचं महत्व आहे. तोपर्यंत बुद्धा, महावीरा, कबीरा, नानक, गांधी जिवंतच राहणार आहे, तो काही संपणार नाही. म्हणून मी शेवटी एक ठेवलेलं आहे, गांधींवर टीका करण्याच्या आधी संदर्भांचा अभ्यास करा आणि मग बोला जे काही बोलायचं असेल. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, शेवटच्या रूममध्ये एक रजिस्टर ठेवतोय आपण, तिथं कृपया आपले रिमार्क लिहावेत. काय वाटलं तुम्हाला हे बघितल्यानंतर? धन्यवाद. शांतपणाने बघा. आणि आता ज्यांनी बघितलंय त्यांनी एक एक कोपरा पकडा, एक पहिला तो कोपरा, हा कोपरा, हा कोपरा, हा कोपरा. आणि सगळ्यांना विनंती करायला हात जोडून की हात नका लावू साहित्याला. हात लावलं तर तुमचे डोळे कामातून जातील, कारण ते डोळ्याला चुकून हात लावाल, याच्यावरती जो स्प्रे केलाय तो सगळ्यांना घातक होईल. तर कृपया एका एका कॉर्नर मध्ये थांबा, फक्त हात लावायचा नाही, समोर सूचना लिहिल्याच आहेत कृपया कोणत्याही वस्तूला हात लावू नका. पण जिथं तुमकू नका असं म्हटलेलं असं आपल्याला माहित आहे, परत दिसत नाही काही दिवसानंतर, तर तसं होऊन जाईल. एक जण त्या कोपऱ्यामध्ये जा, त्या कॉर्नर मध्ये जा, शेवटच्या थोड्या वेळा तुम्हाला खुर्च्या दिल्या जातील, काळजी नका करू. कुणाला काही विचारायचं असेल तर शेवटी मला विचारू शकता, मी इथंच आहे दिवसभर, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, मला विचारू शकता. फोटो काढू शकता, ज्याला फोटो काढायचा ते बिंदास काढू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही, फोटो काढायला काही अडचण नाही, फक्त हात लावायचा नाही एवढंच. पण